नमस्कार, मी पंकज इंगोले. आपण पाहताय झी 24 तास. आपला महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काल एका कार्यक्रमात केलेली टीका मनोहर जोशी यांना चांगलीच भोली आहे. पक्षानं त्यांना वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी आज बोलावलं होतं. त्यानुसार जोशी मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी उद्धव यांची भेटही घेतली. यावेळी उद्धव यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्याचं पंतांनी सांगितलंय. भेटीनंतर विषय संपला असून कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. बाळासाहेबांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे शिवाजी पार्कात. अजून स्मारक उभं राहिलेलं नाही. काय नेमकं कारण आहे, का असं झालं की अजून एक वर्ष होत आलं तरी स्मारक उभं राहत नाही? याच कारण बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही. थोडं स्पष्ट बोलतो, माफ करा. तिथं अशी कल्पना करा की बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहे आणि दुसरं कुणाचं प्रबोधनकरांचं स्मारक आहे. सरकार जर नाही म्हणाय असत तर बाळासाहेबांनी ते सरकार पाडून दाखवलं असत. त्यांनी परवा केली नसती. त्यांचं कारभाराची पद्धतच वेगळी होती आणि मी त्यांच्या बाजूला बसून वर्षानुवर्ष बघितली. कार्यकर्त्यांनी यावेळी सुद्धा ती भाषा वापरली असती. आमच्या बाजूला एक विभाग प्रमुख आहेत म्हणून मुद्दाम सांगतोय, ती भाषा जर आपण वापरली असती तर आतापर्यंत स्मारक शिवाजी पार्क मध्ये होऊन गेलं असतं याची मला खात्री आहे. तुम्ही असं म्हणाला होतात की स्मारक झालं नाही तर मी कायदा हातात घेईन. तुम्ही काही आंदोलन करणार? तुम्ही कायदा हातात घेणार एक आक्रमक असं आंदोलन करून त्याचं नेतृत्व करणार का? हे आंदोलन करण्याचा अधिकार कोणाचा याच भान मी कधी विसरत नाही. हे अधिकार कारण उद्धवजी ठाकरे यांचे आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जर या विषयावर आंदोलन करण्याची वेळ आली आणि उद्धवजींनी शिवसैनिकांसाठी आंदोलन पुकारलं तर त्या आंदोलनात सामील होणारा पहिला शिवसैनिक मी असेन अशी मात्र आपल्या खात्री. वातावरण चांगलं झालं. मी आता मातोश्रीवरती जाऊन आलो, उद्धवजींजवळ बसलो. खूप चांगलं झालं. त्यांनी अतिशय मनमोकळी चर्चा केली माझ्याबरोबर आणि विषय सगळा संपला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.